नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे, कादंबरी ऑनलाइन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्री आणि सौ ऑल्फमेअर अर्थात क्रेग आणि कॅन्डी वेषांतर करून आणि स्वतःचं नाव बदलून मार्टिजन कादलनबर्गला धडा शिकवण्यासाठी ॲम्स्टरडॅममध्ये पॅरिस प्लाझा या नावानं एक भव्य शोरूम सुरू करतात. लवकरच त्यांचा तिथे जम बसतो आणि दुकानामधील मौल्यवान सामान ठेवण्यासाठी त्यांना एका मोठ्या बँक लॉकरची तर गरज पडते. सौ इमा योरिक वान याच्याच बँकेत एका लॉकरची मागणी करतात. योरिकच्या बँकेमध्ये लॉकर उपलब्ध असल्याने सौ इमा त्यांना हवा असलेला लॉकर उपलब्ध करून मिळतो. श्री व सौ ओल्फमेअर यांना हा लॉकर नक्की कशासाठी हवा असतो, काय असते त्यांची प्लॅनिंग, पाहूया कथेच्या आजच्या भागात. अहो, आज रात्री तुम्ही मला डिनरला न्यायचं बरं का? सौ इमा मान हलवत लाडानं आपल्या पतीला म्हणाल्या. म्हणजे झालं का काम पत्ते? श्री मेयरने विचारलं. झालंय असं समजायला वावे. सौ इमा टेबलवर आपल्या पतीच्या पुढ्यात पडत म्हणाल्या. त्यांनी आपल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांचा वीक काढून कोपऱ्यामध्ये फेकून दिला आणि आपले केस मोकळे करण्याकरता मान हलवली. ओ ओ ओ बाई साहेब, काय चाललंय हे? आपण आपल्या घरी नाही, ॲम्स्टरडॅम मध्येच आहोत अजून, आणि अजूनही आपलं काम झालेलं नाहीये बरं का? चल पटकन घाल तो वीक, श्री मेयर रागवत आपल्या पत्नीला म्हणाले. अरे वैताग आलाय नुसता, तो भिक्कार वीक घालून मी नाही घालणार जा आता. सो इमा जराशा हट्टानं म्हणाला. बरं मग, मला काय, ही तुझीच आयडिया होती, व्हेरी गुड, मी पण काढतो माझा वीक. चला रात्रीच मॉस्कोला निघू, आपण बरं की आपलं दुकान बरं? श्री मेयरी आपल्या डोक्यावरचा वीक काढत म्हणाले. त्यांनी आपले बाहेर आलेले दातही टेबलावर काढून ठेवले. अरे अरे अरे, हे काय करतोस, काय हे, पाहिल ना कोणी? सो इमा म्हणाला. अच्छा, म्हणजे मला एकट्यालाच पाहिल कोणी, आणि तुझ्याकडे पाहून काय न पाहिल्यासारखं करणार आहेत का, कि तोंड फिरवणार आहेत? हे नकते, किती गोड दिसतेस हा तू, आणि हे बरं आहे, मी काही केलं की लगेच तुला प्रॉब्लेम दिसतो. आणि कधीपासून स्वतःचे केस मोकळे करून बसलीयेस त्याचं काय? बरं आहे हा बाईसाहेब तुमचं, श्री मेयर म्हणाले. हा बघ घातला वीक बरं का, झाली म्हातारी. चला आता तुम्ही पण घाला वीक आणि कवळ्या आणि सांगा कोणता लॉकर घ्यायचा आपल्याला, आजच नक्की करायला हवं आपल्याला, सौ इमा म्हणाल्या. तसं श्री मेयर यांनी टेबलाच्या ड्रॉर मधून एक कागद काढला आणि कोटाच्या खिशातील पेन काढत ते म्हणाले. तुझ्या बडबडीत मी विसरलोच, कोणकोणते लॉकर रिकामे आहेत म्हणाले मगा? तसे बी रांगेत एक आहे, पण सी रांगेत म्हणजे मार्टिजनचा लॉकर ज्या रांगेत आहे त्यात C4, C18 आणि C26 असे तीन लॉकर रिकामे आहेत. मी स्टानला C4 राखून ठेवायला सांगितले, तरी मी C18 नक्की करायचा विचार करत आहे, पण त्याआधी तुमचा विचार घ्यायचा विचार करत होते, सो इमानने म्हटलं. तसं श्री मेयर यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा श्री मेयर यांच्या हातून कागद आणि पेन आपल्या हातात घेत सौ इमा म्हणाल्या, हे पहा, C18 या नंबरचा लॉकर मार्टिजनच्या लॉकरच्या अगदी वरचा लॉकर आहे. हे लॉकर बँकेतील सगळ्यात मोठे लॉकर्स आहेत. आपल्या कामाच्या दृष्टीने अत्यंत सोयीचा असाच आहे हा, कारण सध्या हा मधला लॉकर आहे. याच्या शेजारच्या डी रांगेतले लॉकर्स खूपच छोटे आहेत आणि या दोन लॉकर्सच्या रांगांच्या मध्ये किंचित गॅप आहे. म्हणजे ए बी आणि सी रांगेतील लॉकर एका कंपार्टमेंट मध्ये, तर डी आणि इतर लॉकरसाठी वेगळे कंपार्टमेंट बनवलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात आपलं काम करताना जर मी C18 नंबरच्या ड्रॉवरची उजवी भिंत थोडीफार डॅमेज केली किंवा ती तशी झाली तरी कोणाच्या सहजासहजी लक्षात येणार नाही, तसंच त्यामुळे डी रांगेतील ड्रॉवर्सला काही इजा होणार नाही. तुम्ही सांगा काय वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे, आपल्याला हाच ड्रॉवर सोयीचा पडणार आहे, तोच घेऊन टाकू, सुदैवानं तो उपलब्धही आहे, श्री मेयर म्हणाले. साधारण
साडेतीनच्या सुमारास सौ इमा पुन्हा डच कॉमर्स बँक या बँकेमध्ये आल्या. त्या सरळ स्टॅनच्या टेबलापाशी गेल्या आणि त्याला म्हणाल्या, खर तर मला C4 हाच लॉकर सोयीचा वाटत होता. तो अगदी योग्य उंचीवर आहे, पण श्री ओल्फमेअर यांनी C18 या नंबरचा लॉकर घ्यायला सांगितले, त्यामुळे तोच द्या आम्हाला. 18 म्हणजे 1 + 8 म्हणजे 9. हा नंबर त्यांच्यासाठी ते फारच शुभ मानतात आणि त्यांची जन्मतारीख ही 9 सप्टेंबरच आहे. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता स्टॅनने फक्त स्मित केलं आणि तो म्हणाल्या, ठीक आहे, मी आपल्या नावानं हा लॉकर राखून ठेवत आहे. उद्या सकाळपर्यंत त्या संबंधीची सगळी कागदपत्र मी तयार करून ठेवतो. आपण जर उद्या दुपारी 12 सुमारास आलात तर मी आपल्याला लॉकरचे 24 अपवेन. आपण आपला आधीचा लॉकर बँकेला सरेंडर करत आहात, बरोबर ना? हो हो. नवीन लॉकर मिळताच लगेचच मी जुन्या लॉकर मधील सामान यामध्ये शिफ्ट करेन आणि मग तो लगेचच सरेंडर करेन, चालेल ना? सौ इमानने विचारलं. हो ठीक आहे, मी पुन्हा एकदा युरिकवान सरांशी बोलून घेतो, आपण निश्चिंत राहा, स्टॅन म्हणाला. बर, मी निघते तर उद्या येते. निघते आता, सौ इमा तिथून निघत म्हणाल्या. सांग आता पुढं काय करायचा विचार आहे? श्री ओल्फ आपल्या पत्नीला विचारत म्हणाले. आत्ता तर कुठं आपल्याला कामाला सुरुवात होते, सौ इमांनी म्हटलं. त्या फारच आनंदात दिसत होत्या. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता श्री ओल्फ आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होते. मग सौ इमान पुढे म्हणाल्या, सॉरी ओल्फ, या कामात मला तुझी खरंच मदत लागणार आहे. मदत कसली? मी तुझ्या या प्रोजेक्टमध्ये मी फक्त तुझा असिस्टंट म्हणून काम करायचं आहे. गुलाम म्हण ना, गुलाम. काय आज्ञा आहे मेरी आका? श्री ओल्फ बरेच रिलॅक्स दिसत होते. ऐका तर, आज आपण इथे येण्यापूर्वीच मीरा स्लोवाशी बोलणं केलं होतं. तिनं मला बरीच मदत केली आहे, सो इमा सांगत होत्या. पण त्यापूर्वीच त्यांचं बोलणं मध्ये थांबत श्री ओल्फने विचारलं, एक मिनिट, मीरा स्लोवा म्हणजे माझी मैत्रीण मीरा स्लोवा अँटीपो का? आणि ती कुठं भेटली तुला? कधीची ग ही गोष्ट? आणि मला नाही सांगितलं असते? श्री ओल्फ जराशा आश्चर्यानं भराभर प्रश्न विचारत होती. ती गंमत आहे आमची, तुला रे काय करायचंय. आणि आता ती माझी पण मैत्रीण आहे, तुझ्याबद्दल बरंच सांगितलंय तिने मला, सो इमा आपल्या पतीला चिडवत म्हणाल्या. मिरोस्लावा आणि तुझी मैत्रीण? काहीतरीच. कधी का भेटता एकमेकींना? आणि त्या मिरेला मला भेटायला कधी वेळ मिळत नव्हता, पण तुला कधी गाठलं ग तिनं? हे काही बरोबर नाही. श्री ओल्फ तावातावानं म्हणाले. तसं सो इमांना हसू आवरलं नाही. काय रे क्रेक, किती जळतोस अजून तिच्यावर, लहान राहिलायस का? अरे तू नोव्हाला गेला होतास ना, तेव्हा आली होती आपल्या दुकानात, तिला डायमंड पेंडंट घ्यायचं होतं. सहजच तुझ्याबद्दल चौकशी केली, तेव्हा ओळख झाली तिच्याशी. सांगत होती तू किती फेमस होता शाळेत ते. आणखीनही बरंच काही सांगितलं तिने, पण ते महत्वाचं नाही. ती सध्या जर्मनीत असते, सुट्टीत आली होती तिच्या सासरी सगळ्यांना भेटायला, तेव्हा तुलाही भेटायला आली होती, सो इमा म्हणाल्या. तरीच दिसली नव्हती बऱ्याच वर्षात. काय करते तिथे ती जर्मनीमध्ये? आमच्या शाळेतली एक अतिशय हुशार विद्यार्थिनी होती ती. तिची आणि माझी नेहमी अभ्यासात चढाओढ लागत असे, पण तिचं एक बरं होतं की ती नेहमीच पहिली येत असे, श्री ओल्फ म्हणाले. ती म्हणाली होती मला तसं. तिनं केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि ती सध्या कसल्या तरी प्रोजेक्टवर तिथं जर्मनीत काम करत आहे. नंतर पुन्हा 1-2 वेळा ती आपल्या दुकानात आली होती, तेव्हाही तू कुठेतरी बाहेर गेला होतास. मी तिला खरेदीवर बराच डिस्काउंट दिल्यानं खुश होती माझ्यावर. मी आपल्या या कामासाठी तिच्याकडून काही माहिती मिळवली होती. अच्छा, बरेच हुशार आहेस. माझी शिष्य अगदी शोभतेस बरं का? श्री ओल्फ म्हणाले. काय माहिती दिली तिनं तुला? त्यांनी पुढे विचारलं. मी नाही सांगणार, जा, आमचं सिक्रेट आहे ना ते, सो इमा फुरंगटत म्हणाल्या. असं बघ, हा मगाच म्हणाली होतीस माझी काही मदत लागणार आहे, श्री ओल्फनं आठवण करून दिली. इज वी नित्ती, सॉरी डार्लिंग, किती रे हुशार तू, सो इमा लाडत म्हणाल्या.
आता लगेच डार्लिंग, काम पडलं की डार्लिंग, नाहीतर मी बिनकामाचा नवरा, हे बरं आहे ग तुझं, तर सांग पटकन काय ते, ती वोल्फ म्हणाली. अरे मला ना त्या केमिस्ट्री मधलं काही समजत नाही, पण मिरोस्लावानं मला जे सांगितलं ते मी लिहून घेतले, थांब माझ्या डायरीत आहे, दाखवते तुला, तो इमाननी म्हटलं. आणि त्यांनी आपल्या पर्समधून एक लहानशी डायरी काढून त्यातील काही पानं चाळली. मग एका पानावर स्थिर होत त्यावरील मजकूर वाचत म्हणाल्या, जेव्हा मागे तू मार्टिजन बद्दल बरीच माहिती मिळवलीस तेव्हा आपलं बोलणं झालं होतं, आठवतंय का? की मार्टिजननं त्या बँकेच्या कोणत्या तरी लॉकरमध्ये आपली अमूल्य अशी संपत्ती ठेवली आहे, आणि मग आपण त्या लॉकरपर्यंत येऊन पोचलो. पण या काय, कोणत्याही बँकेतील लॉकर आपण चोरीनं उघडू शकत नाही किंवा ते फोडूही शकत नाही. तेव्हा मी काही विचार केला आणि तूही म्हणाला होतास सगळं अगदी व्यवस्थित झालं तर मला सांग, मग आता आपला प्लान तडीस नेण्याची वेळ आली आहे. मी त्यानुसारच मार्टिजनच्या C27 नंबरच्या लॉकरच्या अगदी वरचा म्हणजे C18 हा लॉकर मिळवला. आणि आता सईमा भराभरा सांगत होत्या, श्री ओल्फ नेहमीप्रमाणे श्रोत्याची भूमिका पार पाडत होती. तर क्रेग, मला एक काचेचा 1 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद असा साधारण इंचभर जाडा पण बूट नसलेला ट्रेल लागणार आहे. तू त्याला काचेची पोकळ फ्रेमही म्हणू शकतोस हवं तर, पण त्याच्या काचेच्या कड्या चांगल्याच जाड असायला हव्यात बरं का. आणि नंतर मला थोडं प्युअर आयोडीनही लागणार आहे, जे राई सारख्या दाण्यांच्या स्वरूपात केमिकल मार्केटमध्ये मिळत. हे दोन्ही मिळवून द्यायचं काम तुझं, सो इमाननी हुकूमच सोडला होता. आयोडीन कॉन्सन्ट्रेट, आयोडीन पिल्स काय करणार आहात याचं बाईसाहेब मला समजू शकेल का? म्हणजे आता आपल्याला रसायनशास्त्रातील महान ज्ञानी मिरोस्लावाबाईंनी दिलेलं ज्ञान आहेच आपल्याजवळ, तेव्हा मलाही त्यातील काही समजू शकेल का? श्री ओल्फने विचारलं. हे बकरेक, आपण जो C18 नंबरचा लॉकर मिळवला आहे तो मार्टिजनच्या C17 नंबरच्या लॉकरच्या बरोबर वरचा लॉकर आहे. मी आपल्या लॉकरच्या तळाशी काचेचा बिनबुडाचा ट्रे एखाद्या सोल्युशननं व्यवस्थित चिकटवणार आहे, आणि तो चिकटल्यानंतर त्यामध्ये आयोडीन भरणार, मग त्यात चमच्यावर पाणी टाकेन. अगदी सोपं काम आहे, काही दिवसातच आयोडीनची लॉकरच्या स्टील सोबत रासायनिक प्रक्रिया सुरू होईल, साहजिकच स्टीलचा आकार हळूहळू बदलू लागेल, आणि त्यानंतर काही दिवसातच आपल्या लॉकरच्या तळाला चक्क आरपार भोग पडलेलं असेल. आणि मग काय, मग आपलं काम फत्ते, सो इमा आनंदानं म्हणाल्या. बाई मला काही समजलं नाही यातलं, जरा सांगाल का समजावून? आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे जर लॉकर रूम मधलं तापमान वाढलं तर तिथली अलार्म सिस्टीम लगेचच ऍक्टिवेट होते बरं का, काम वाढवून ठेवाल, मला सांगा आधी नीट समजावून. अरे ते नाही का, पण साधी चिंच एखाद्या स्टीलच्या भांड्यात ठेवली तर त्यानं नाही का भांड्याच्या बुडाशी काही दिवसातच भोक पडणं सुरू होतं. अगदी तसंच आहे, पण इथे कसं आहे, आपल्याला ज्या स्टीलला भोक पाडायचं आहे ते भरपूर जाडजूड म्हणजे साधारणतः 10 मिलीमीटर जाडीचा पत्रा असतो तो, त्यामुळे त्याला अशा पद्धतीनं रासायनिक पदार्थाचा वापर करून प्रक्रिया करावी लागते. आणि तू मग सांगितलंस ना की केमिकल रिॲक्शनमुळे लॉकर रूम मधलं तापमान वाढलं तर अलार्म सिस्टीम चालू होते बरोबर, पण आयोडीनची प्रक्रिया अगदी मंद असल्यानं त्यात काही तापमान वाढ होणं शक्य नाही. मी आपल्या घरी हा प्रयोग करून पाहिला होता मॉस्कोमध्ये. तसंच बँकांचे लॉकर अगदी घट्ट लोखंडी दाराचे असल्याने असंही आत तयार झालेला वायू काही लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण अगदी लहान प्रमाणात हे काम करणार असल्यानं लॉकरच्या बाहेरच्या तापमानात काहीच फरक पडणार नाही, सो इमा म्हणाल्या. श्री ओल्फ आपल्या पत्नीकडे अत्यंत कौतुकाने पाहत होते, पण अचानक आठवून त्यांनी विचारलं, काय म्हणालीस मगा, तू काय म्हणालीस, तू हा प्रयोग मॉस्कोमध्ये करून पाहिलेस कधी, काय केलं तुम्ही सायंटिस्ट बाई, आमच्या गरीबाच्या घराची प्रयोगशाळा बनवून टाकलीत की काय? म्हणजे अगदी तसं नाही रे, आपल्या घराच्या मागच्या गोडाऊनमध्ये काही जुनी शस्त्रक्रियेची हत्यारं सापडली होती मला, मस्त मजबूत स्टीलची होती ती, त्यातली 2-3 घेतली, एक नाईफ, एक फोरस्केप आणि
एक अजून काहीतरी शस्त्र होत. ते एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवलं आणि त्यात आयोडीनच्या पिल्स भरून ठेवल्या. 2-2.5 महिन्यानंतर ते पूर्णपणे गळून वाकडे तिकडे झाले होते. अगं काय हे, ते सामान आपल्या नोवा काकांचं आहे, ते तू वितळवलंस छान. आणि केमिकल रिएक्शन मुळे काही झालं असतं तर? अहो महान सायंटिस्ट बाई, असले उद्योग करण्यापूर्वी मला सांगायचं तरी निदान, श्री वोल्फ थोडेसे रागवत म्हणाले. अरे काही होणार नव्हतं, मला मिरोस्लावानं बारीक सारीक सगळे मुद्दे समजावून सांगितले होते. मी ते डायरीत लगेचच लिहूनही घेतले होते, कँडी कौतुकाने म्हणाले. आयोडीन्सच्या पिलमुळे अशा प्रकारे बँकेचे लॉकर वितळले जात नाही, पण मी अमरावतीच्या युनिव्हर्सिटीत जाऊन तिथल्या रिसर्च करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना भेटले आणि कथेमध्ये अगदीच काहीतरी चुकीचं लोकांना सांगितलं जाऊ नये किंवा अगदीच बरोबर सांगून कोणी लॉकरही फोडू नयेत अशा पद्धतीने साधारणतः एक विचार आम्ही केला आणि अशा प्रकारचा एक लहानसा प्रयोग करून पाहिला आणि तो सक्सेस झाल्यानंतर मग तो जसाच्या तसा कथेत घेतला. पण अशा पद्धतीने आयोडीनच्या पिलने कधी कोणताही बँकेचा जाडजूड स्टीलचा लॉकर वितळत नाही हेही तितकंच खरं आहे. पुढे काय होतं पाहूया पुढच्या कथेत. तोपर्यंत नमस्कार.